नमस्कार मित्रांनो, आपण रायगड जिल्ह्यामध्ये सर्वजण जन्माला आलो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये जन्माला आलो. एका गोष्टीचा निश्चितच सर्वांना अभिमान आहेच, पण त्याचबरोबरच रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले आपण सर्वच रायगडवासी असो किंवा कोकणवासी असो, यांनी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपलं जीवन व्यतीत केलं आणि तिथले असलेले सर्वच आपण पाहिलं तर नागरिक असतील त्यांनी निसर्गाशी समरस होऊन प्रदीर्घ काळ वास्तव्य केलं. पण ह्या बदललेल्या एकंदरीत आपल्या जीवनशैलीमध्ये संगणकाच्या युगामध्ये मानवामध्ये सुद्धा बरेच बदल झाले आणि ग्रामीण भागाकडनं किंवा मातीतनं आता आपण शहरी भागाकडे यायला लागलो. कळत न कळत कुठे ना कुठेतरी जी मातीची असलेली नाळ तुटते का काय अशी समज किंवा एकंदरीत भावना आपल्याला समाजामध्ये निर्माण झालेली पाहायला मिळाली. मात्र कोविडनंतर पुनश्चा आपण आपल्या मूळ पदावर निश्चितच गेलो. त्याच्यामुळे एका अर्थाने कोविडला मी आभारसुद्धा व्यक्त करेन की कुठे ना कुठेतरी म्हणजे ब्लेसिंग इन डिसगाईज असं म्हणतो तसं कोविडमुळे आपण परत खऱ्या जीवनाकडे आपण सर्वजण पाहायला लागलो आणि त्याचाच एक महत्त्वाचा पैलू आमच्या सुनेत्रताही असतील, कारण त्यांना भगवानजींचं म्हणजे ही तिसरी पिढी म्हणजे त्यांच्या त्या नात आहेत आणि भगवानजींचा असलेला नाच आपण सर्वांनीच पाहिला. आजही ग्रामीण भागामध्ये जेव्हा गणपतीचा उत्सव साजरा केला जातो किंवा दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो तेव्हा भगवानजींची ती एक पोच केल्याशिवाय जुन्या पिढीला आपला नाच संपवता येत नाही किंवा तोपर्यंत पूर्ण ते होत नसतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन आज सुनेत्राजी सामाजिक एक भान मनामध्ये ठेवत समाजाला काहीतरी देणं लागतं या भावनेतनं कार्यरत सुधागड तालुक्यामध्ये त्यांनी आपलं काम सुरू केलं. शिक्षण परदेशी घेतलं, अमेरिकेमध्ये प्रदीर्घ काळ राहिल्यानंतरसुद्धा आपल्या देशाप्रती आपल्या मातीप्रती जी प्रेम आहे जो ओढ आहे ते ह्यांच्या कार्यामधनं आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी सुधागड तालुक्यातील अपरिचित सुधागड आपल्या सर्वांच्या समोर आणण्याच्या करता प्रयत्न त्या करतात. सुधागडमधलं असलेलं अष्टविनायकाचं पालीचं असलेलं स्थान आपल्या सर्वांनाच माहिती आहे. उन्हेऱ्याचं असलेलं गरम पाण्याचं कुंड आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन सुधागडमधील वेगवेगळी ठिकाणं असतील ज्या ठिकाणी कुटुंबाला घेऊन आपण जाऊ शकतो. आता आपण पाहिलं तर बऱ्याच वेळेला इंस्टाग्रामच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून नवीन नवीन ब्लॉगर्स येतात किंवा अन्य ठिकाणी जात असतात पण त्या ठिकाणी सर्वांनाच पोचता येईल असं नसतं. मात्र अशी अनेक ठिकाणं सुधागडमधली आहेत जी मलासुद्धा या डॉक्युमेंटच्या माध्यमातून समोर पाहायला मिळाली. त्याचंसुद्धा ज्ञान निश्चितच माझ्यासारख्याला तिथे राहूनसुद्धा इतके वर्षात नव्हतं ते याच सुनेत्रताईंच्या ह्या डॉक्युमेंटेशनच्या माध्यमातून माझ्यासारख्याला मिळालं. काही सुधागडवासीसुद्धा असतील ज्यांना आपल्या भागामध्ये नक्की पोटेन्शियल काय आहे, आपल्या भागात नक्की काय दडलेलं आहे, ही अजून ट्रेजर हंट जो म्हणतो तो खऱ्या अर्थाने आज सुनेत्रताईंनी त्यांच्या एकंदरीत ह्या मोहिमेतनं सुरू केलेलं आहे. आणि त्याचबरोबरच तिथल्या असलेल्या जो मूळ बांधव आहे माझी भगिनी आहे तिला याच्या सर्व प्रक्रियेमध्ये कशापद्धतीने सामावून घेता येईल, त्यांना याच्यामध्ये सामावून घेऊन आर्थिक सुबत्ता कशापद्धतीने त्यांना आणता येईल, त्यांना समाजाच्या मुख्य दारामध्ये कशापद्धतीने आणता येईल, कारण ते बऱ्याच वेळेला या शोषित राहिलेले आहेत, त्यांना मागे त्या ठिकाणी ठेवलं गेलेलं होतं, आता त्यांना पुढे कशापद्धतीने आणता येईल आणि संधी देऊन त्यांना आर्थिक सुबत्ता कशापद्धतीने आणता येईल याच्यासाठी जो काही सुनेत्रा त्यांनी प्रयत्न केला आहे त्यांना मनस्वी शुभेच्छा मी देतो. त्याचबरोबरच पूर्णपणाने सहकार्य आम्हा लोकप्रतिनिधींकडनं असेल, पक्षविरहित राजकारण विरहित सर्वांनीच मिळून या ठिकाणी काम करावं, कारण त्या काही इथे काही निवडणुकीला उभं राहण्याकरता किंवा अन्य काही अजेंडा त्यांचा नाही, ते इथल्या असलेल्या लोकांना रोजगाराची संधी कशा पद्धतीने निर्माण करून देतील आणि त्याचबरोबरच मेन स्ट्रीममध्ये कशा पद्धतीने आणता येईल आणि असलेल्या पूर्ण ग्लोबलायझेशनच्या या युगामध्ये संगणकाच्या युगामध्ये अधिकाधिक त्यांना
या सर्व प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने सामून घेत आहेत हा त्यांचा जो काही दृष्टिकोन आहे निश्चितच वाकडणा जो काही, आणि त्याचबरोबरच आदिवासी बांधवांना असेल त्यांच्या मुलांना असेल यांनासुद्धा शिक्षणाची दालनं कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येतील हा सुद्धा जो काही त्यांचा प्रयत्न आहे त्यालासुद्धा कशा पद्धतीने आपल्याला सर्वांनाच साथ देता येतील, कारण हातात हात घालून काम केलं जे 75 वर्षात अमृतवेळी महोत्सव आपण पदार्पण करत असताना जे करू शकलो नाही, जे समाज अजूनही वंचित राहिलेला आहे त्याला 75 वर्षानंतर का होईना आज मुख्य प्रवाहामध्ये कशा पद्धतीने आणता येईल याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावे एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो मनापासून। सुनेत्राताई तुम्हाला आणि तुमच्या सर्वच टीमला या ठिकाणी शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो, आभारसुद्धा मानतो, कारण कोकणवासी म्हणून आणि रायगडवासी म्हणून एक वेगळा पैलू तुम्ही जगासमोर त्या ठिकाणी आणताय, आणि जास्तीत जास्त पर्यटक असतील जास्तीत जास्त लोक ह्या भागामध्ये जर आली या सर्व आपण जो कटाटोप करताय ह्याच्या माध्यमातून जर आली निश्चितच आर्थिक सुबत्तासुद्धा येईल, पण ह्याचबरोबरच निसर्गाचा सुद्धा समतोल राखण्याचं काम आपल्या ह्या कार्यशैलीतनं ठळकपणाने दिसून येते त्यालासुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद।